सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा श्री सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या प्रचारार्थ जुळे सोलापूर व परिसरात जोरदार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. रस्त्याच्या दुतर्फा थांबून मतदारांनी या पदयात्रेचे जोरात स्वागत केले. रविवारी सैफुल येथील ओम गर्जना चौकातील पावन गणपती मंदिरात श्रींचे दर्शन घेऊन निघालेल्या या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष हरीश पाटील, दक्षिणचे माजी सभापती भीमाशंकर जमादार, अशोक देवकते, माजी नगरसेवक प्राध्यापक भोजराज पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पावन गणपती मंदिराचे पदाधिकारी धुंडप्पा हडपत, सिद्धप्पा ब्रह्मांडवरू, भीमा जमादार आदी उपस्थित होते. ही पदयात्रा पुढे विजापूर रोड मार्गे आयटीआय जवळील रस्त्यावरून भारतीय विद्यापीठ मार्गे गोविंदश्री मंगल कार्यालय येथील काडादी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ गेल्या नंतर या पदयात्रेची सांगता करण्यात आली. कार्यकर्त्यांनी परिसरातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काडादी यांचे माहिती पत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजय करण्याचे आवाहन केले. काडादी साहेब तुम्ही आगे म्हणा.